ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अहमदनगर जिल्ह्यातील पहिले आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर स्पर्धेच्या पदाचा मान मिळविणारे तसेच 20 वर्षांचा अनुभव असणारे महेश गोसावी यांनी राहता येथील MG फिटनेस क्लबमध्ये आज कोरोना काळात व्यायामाची किती गरज आहे, किती वेळ व्यायाम केला पाहिजे, कशा पद्धतीने व्यायामामुळे कोरोनावर मात करू शकतो याचे महत्त्व सांगितले। नक्कीच आहे, आता आपण जर पाहिलं त्यामध्ये व्यायाम जितकाच महत्त्वाचा आहे त्यामध्ये आहार जो सकस आहार आहे तो पण त्याला पण जास्त महत्त्व आहे, कारण की आपण जी इथं जेवढी कॅलरी बर्न करतो, जेवढी एनर्जी आपली वेस्ट होते वर्कआउट करताना, की आणि दुसरी गोष्ट आपण जेवढं मेहनत घेतो या ठिकाणी त्याबरोबर आपण दिवसभरात आपल्या बॉडीमध्ये काय काय पदार्थ टाकतो त्याला फार महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट याचं एक कॉम्बिनेशन ठरवून ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। त्यामध्ये तुम्ही खाताना प्रोटीनमध्ये अंडी, चिकन, फिश हे झाले नॉनव्हेज, पण त्यामध्ये व्हेजवाल्यांनासुद्धा जे कडधान्य, दूध, सकस आहार हा त्यामध्ये ॲड केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर व्यायाम केलेला असतो, ह्या गोष्टी आपल्या बॉडी ज्यावेळेस जातात त्यानंतर त्या बॉडीचा रिझल्ट दिसण्यास सुरुवात होते व आपला स्टॅमिना हा अजून रोजच्या रोज बिल्ड होत चालतो, त्याचा ग्राफ हा वाढत जातो आणि आपल्या बॉडीला लवकरात लवकर स्टॅमिना वाढण्यास आपल्याला मदत होते। त्यासाठी मी सांगेन का आपण जेवढा वर्कआउट करतात तेवढं त्याच्यापेक्षाही मी कळतो जास्त महत्त्व आपण सकस आहार घेण्यास करावा, कारण की आता कोरोनाच्या काळामध्ये जर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असली तर त्या कोरोना काळात अनेक नागरिकांना मानवी शक्तीची कमतरता जाणवत आहे, त्यामुळे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला। मानवी शक्ती वाढविण्यासाठी कुठल्या प्रकारचा सकस आहार घेतला पाहिजे याविषयीची माहिती महेश गोसावी यांनी सांगितली। विजन प्लस न्यूजसाठी अजय जाधव राहता।